यानंतर बघूया पुढची बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका सगळ्यांनाच परिचयाची आहे, पण यावर्षी जानेवारीमध्ये त्यांच्या पक्षानं भगवा झेंडा हाती घेतल्यानं राज यांच्या भूमिकेकडे सगळ्यांच्या लक्ष लागलेलं आहे. राज यांची हिंदुत्ववादी भूमिका अधिक ठळक करणारा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. काल राज यांच्याच उपस्थितीमध्ये औरंगाबादमधील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या माध्यमातून झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शांती पाठाचं पठण केलं. त्यामुळे राज हिंदुत्वाची भूमिका अधिकच गडद झाल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला. शतं भूयश्च शरदः शतात् शतमानं भवति तायुर वै पुरुकः शतेन्द्रिय तायुरेवेन्द्रियं वीर्यमात्मं धत्ते धर्मया प्रजया वृद्धिरस्तु. बघा पुढची बातमी. गोसीखुर्द धरणातून सोडलेल्या पाण्याचा फटका गडचिरोली जिल्ह्याला बसलेला आहे. जिल्ह्यामध्ये देसाईगंज शहरासह आरमोरी आणि गडचिरोली तालुक्यात सुद्धा पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत, तर शेकडो हेक्टर पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न या सगळ्या शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पूर परिस्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैनगंगा नदीमध्ये गोसीखुर्द धरणातून झालेला गेल्या 20 वर्षातला सगळ्यात मोठा जो विसर्ग आहे त्याचा फटका भंडारा आणि चंद्रपूरनंतर गडचिरोली जिल्ह्याला आता बसायला सुरुवात झालेली आहे. आज 3रा दिवस आहे. जिल्ह्यातले अनेक महामार्ग बंद आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो कालपासून वैनगंगा नदीची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गडचिरोली शहरापासून 2 किलोमीटर अंतरावरची ही चंद्रपूर जिल्ह्याला लागलेली सीमा आहे. गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचा पोलीस नाका आहे. आपण बघू शकतो पोलिसांच्या चौकीच्या मागे पाणी येऊन ठेपलेलं आहे. या ठिकाणी कोविडच्या अनुषंगाने हा नाका उभारण्यात आला होता. आता मात्र या नाक्याच्या दोन्ही बाजूला पाणी तुम्ही बघू शकता. पाणी कशा पद्धतीनं आहे, तीव्रतेने पाणी वाढलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्यालगत असलेली शेकडो हेक्टर जी धानाची जमीन आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. ही परिस्थिती केवळ गडचिरोली तालुका नव्हे, गडचिरोली आरमोरी देसाईगंज तालुक्यातली आहे. आणि यामुळे धान उत्पादक शेतकरी जो आहे आता हवालदिल झालेला आहे. हे बघू शकतो आपण, हे संपूर्ण पाणी भरलेलं आहे. संपूर्ण धानाचं शेत आहे. या शेतशिवारामध्ये पूर्णपणे पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं आता हे समजेल असं झालेलं आहे. सरकारी मदतीची त्यांना अपेक्षा आहे. प्राणेरा नदीच्या काठावरील गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणाल, तुमच्या शेतीमध्ये हे पाणी गेलेलं आहे, हे कधी अशी परिस्थिती आली होती का? नाही जी, कधीच नाही आली होती. आली होती एक वेळा, सातपुरा आले तेव्हा आली होती. कधी आली होतं? आता 1994. हां, 1994. काय नुकसान, किती नुकसान झालं असेल? आमची 10 एकरची नुकसान आहे पाण्याखालची. 10 एकर? हो, 10 एकर. 10 एकर धानशेती पाण्याखाली गेली म्हणून सांगत. आणखी शेतकरी आपण विचारूया. मला सांगा दादा, कशा पद्धतीने नुकसान आहे आणि काय म्हणाल तुम्ही? साधारणतः इथे काही ठिकाणी कापूस लावलेला होता, काही ठिकाणी काही ठिकाणी धानाची शेती आहे. साधारणतः जर विचार केला तर या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानीसाठी म्हणून गव्हर्नमेंटने काहीतरी त्यांना मदत करावी अशी एक अपेक्षा आहे आमची, सगळ्या शेतकरी बांधवांची. आता धानाची जी परिस्थिती आहे, विशेषतः आपण जुलै गेला, ऑगस्टला लागलेलं होतं, काय अवस्थेत हे पीक आलं होतं? आता ते साधारणतः या 2 महिन्यात काढण्याच्या अवस्थेमध्ये गर्भामध्ये धान होतं आता अवस्थेत होता. पण या पुरामुळे सगळं डुबलेलं आहे. आणि समजा डुबून असलं की ते कालांतराने सडतं, आणि सडल्यामुळे पुन्हा जास्त खराबी, म्हणजे जिकडे तिकडे नुकसानच नुकसान झालेली आहे. आणि या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी एक अपेक्षा आहे आमची. नक्कीच धान उत्पादक शेतकरी हा आता खूप हवालदिल झालेला आहे, कारण धानाचं हे संपूर्ण पीक पाण्यामध्ये गेलेलं आहे. वैनगंगेचा असा पूर या लोकांनी 1994 बघितला होता आणि त्याच्यानंतर आत्ता आज ही परिस्थिती यांना पाहायला मिळत आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.